नमस्कार कथाप्रेमीनो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकतोय व बा बोधे लिखित रान मैना ही कादंबरी आणि आज ऐकणार आहात या कादंबरीचा भाग बारावा शाली वस्ती आली या काय की तुला धक्काच वाचला एक पाल सुधी जाग हे नव्हतं सकट दहा वीस पाल गायबच झालते काही ठिकाणी खोट्या उपटल्याची भोकं होती कुठं तीन दगडात जा ती इस तू अजून बी जितताव आता म्हणजे पाठ पाट मंडळी पांगल्यात भाऊन्या गेला कुठं तिला काय उमजच ना तशी तरा तरा रस्तेवाली तरवाडाच्या येडी बावळीच्या झाडासनी कुंगारा मारत ती गारुड्यांच्या वस्तीवाली डोळं बाहेर पडायची ईळ एक गारोड्याचं पाल नव्हतं जागेवर त्या मैलाच्या टावक्यात बाकीची बी पाल तिला कुठं दिसतच नव्हती ही समधी पाल गेली कुठं टकोऱ्याला नावाचा वाईताग लागला जखमेला लाल मुंगे लागावा तसा आता कोणाला इच्छा ती उगाच आपली मोकळ्या जागेतनं फिरली जिथं गारुड्याची पाल होती ती जागा तिनं पायाखाली घातली अंदाजानं आपलं आणि सुदान मामाचं पाल कुठंशी असावं हे हिरलं तिथली माती आबीर बुख्यवानी कपाळाला लावला आणि ला निघाली चाली जवळच्या चहाच्या टपरी जवळ थांबली जवळ किराणा मालाची बारीक टपरी साऱ्या झोपडपट्टीवाल्यांची पालात राहणाऱ्यांची हक्काची जागा तिने एक पेशल सांगत उगाच पेपर उघडला वाचता येत नव्हतं तरी बी वाचलेवाने केलं मग हळूद चावाल्याला विचारलं या चौकातली पालं कुठं गेली अ काय म्हणली इष्टू नका ऐका येत नाही म्हणलं या मोरच्या जागेतली पालं गेली कुठं काय माहिती नाही बाबा त्या साधा शेठला माहिती असन हो शेठ इथली पालक वशी गेली अरे गेली कुठली उठिवली सगळी पाल हाऊसिंग सोसायटी होती म्हण तिथं त्या पलीकडं दूध साठ व्हायला कारखाना निघतोय समजा सरकारी ॲप कोण थांबू देते वय गरिबासने आहो पण पाल गेली तरी कुठं नाही काय नेमकं ठावं नाही पर एक तिरमाळी का गारुडी म्हणत होतं आम्ही बहुतेक मसूरला जाणारे म्हणला असे तुमचं काय काम होतं मी महिला पोलीस आहे एक चोरी हुडकायला आली होती मी बाई आणि पोलीस म्हणल्या होला हॉटेलवाला रुपये तरी कुठं घेतोय चहाचा उलट शालीला म्हणला मसूरला जाणार असा अनंत सोय करतो वाहिनीची काय शेडजी हां थांब थांब मी सांगतो हो त्या पांडाला नाहीतरी त्य रहमदपुराकडे जाणार आहे त्या वाटणं सोडल काही येईला जीपमधनं धंद्याची जीप बाजारकरी पोहोचवाय पोचवाय चाललेली चाली बसली पुढच्या गर्दीत पोलिसच हे म्हणले दोन पॅसेंजर मोरणं उतरले मागं जाऊन बसले डायवर काय ना राय बघत होता पण शाली काही थांगपात लागू देत नव्हती शिटीतल्या मोठ्या साहेबाचं नाव सांगून तिने सगळ्याला दामात घेतलं बडी बडी माणसं गपच आली मसूरवर उतरताना तिला डायवरनं पैसे ते मागितले नाहीतच उलट म्हणला चहा पाचतो बाई साहेब नाही नको ना मला माझा उद्योग उरकणं गरजेचं आहे त्यांनी दहा पाच मिनिटात सगळा परिसरच घातला पालता बागाव तिकडं झोपड्या पाल कोलाट्याची गांजणी गावताची पाल गोसाव्यांची जोशेंची फाटक्या वाकडं टाकून उभारलेली पाल जिथं झेंड दिसलं तिथं वाडारी नंदीवाला असावत असा तिने तर्क केला एकाएकी तिला दिसला लांगडा पांडा गारुड्याच्या वस्तीवरला बाजार गाठून तो येईल त्या माणसाला भीक मागत होता टोपले तो एकच साप होता मारायल टेकलेला कावं तरी फाना काढायचा टाकायचं कोणी दहा पैसं पाच पैसं राम राम शालूबाय कुठं आहेस तुम्ही काय म्हणतोय तुझा धंदा काय खरं ना आता किती दिवस पालत पडून राहायचं करायची काहीतरी दाडफाड पालं आली कधी हिकडं काल रातच्याला सरकारी माणसाने हाकलला आम्हाला वस्ती गेली होतीस काय पालं कुठं आहेत आपली त्या आईला ती शेताच्या पलीकडं खालच्या मुरबाड माळाला इतकी अलाम काय करणार इथला एक टाग्या मागायला लागला पाला माग शंभर रुपये आता कुठेतरी अंग टाकायचं परवडतोय एवढा पैसा देणं चला वस्तीव चला सुंदरा म्हातारी कशी आहे चांगली आहे खोकले ना हैरण झाली शालू तुझं बाकी चांगलं झाला तब्येत सुधारली बरं का तुझी वय बस जरा केळी आणती बस तिने दोन डझन केळी आणली अर्धा डझन पांडाला दिले जा म्हातारीला खायला घाल काशाला अरे ठेव मर्दा आपलं काय का होईना आपण हे म्हातारी माणसं आहेत ना ही म्हातारी माणसं सा सा सांभाळायला पाहिजे शाली वस्तीवाली एकाएकी सगळी वस्तीच जित्ती झाली पोरं ठोरं म्हाताऱ्या कोताऱ्या बापाईकडे जमलं सुधा मामानं तर तिचा मुकास घेतला हवालदारसने नाही वया आणायचं त्याचने कुठं टाइम भेटतोय सतरा कामं मागं सरकारी त्यांच्या चांगलं चाललंय ना तुझं होय वय पण आली कशी हिथं गावलं जिपडं माहिती काढली उमरा जाऊ पण बरं झालं मामा भेटला हा ग मी तर सकाळी सकाळी टपाल टाकलंय तुला काय चा पाणी देणारे का तशीच मला उभी करणारेस मामा हसला केळी बघून मामी हारकली कधी नव्वद तिच्या तोंडा उभी केळीची धग पिकली सुधा मामानं संध्याकाळी तिच्यासाठी मासं आणलं बायकोला म्हणला लेकाली आली ले पहिल्या मा माहेरला जकाच बनव काढण कर उगी हाटीलातल्या वाणी परतू न ग शाले मी येतो घागर घेऊन पाण्याची त्या हिरीवरनं का येते माझ्याबरोबर चल येते की बसून काय वाढती वे मामी मी द्या एखादी कळशी तर डेरा हाय देऊ का द्या की चुंबळीला फाटकं चिरगुड घेऊन शाली निघाली सुधा मामाच्या संघ म्हण आलाय का इथं नाही ग मला वाटतं त्यांची पाल गेली रहिमतपुराकडं म्हणत होती गतीकडे जाणार आहे म्हणून बरं एक सांगायचं राहिले काय ते चलकी हो सांगतो तुला त्यानं न गागर भरून वर आणली डेर्यात वतली दुसरी घागर सप्पडाव ठेवली बीडी पेटवत म्हणला इथं राहिलो पण एक नवीनच अडचण उभी राहिली बरं का कसली र गंग्या मुखी सोबत त्या डोंबाराच्या पालाच्या पलीकडं राहतोय म्हणजे भांडगुळ हित बी उगवलं की तर ग तिथं गारुड्याची चार पाल मला माती काढायची राहती वय समज सांगितलं मला याकानं काय ते तिथं द्यावा गारुडे नावाचा टाग्या राहतो रातचं दरोडं घालतो आपू गांज्या ऐकतो कंट्री काढतो गंग्या याला धरून राहिलाय त्यानं बरा बिनकामाचा जवळ केला अगं अवघड जागे दुखणं कुठवर बांबलायचं मुकीला त्या टाग्यानं कावाच पांज्यात घेतली इहो काय बोलत नाही बाहे कसा बोलन अगं तुझी ती ठिकर्या गंगाचं जुनं लपड दहा चुली अकरावी फोकायला येऊन राहिली देवाच्या पालात त्या आता बोल कसा ये सोताडा का गोताडा शालीनं कापाळाला चात लावला तिचं नवं दुखणं बाजूलाच राहिलं भलतंच हितं वाढून ठेवलं होतं पालाव यस्तवर चा पाला ती गप होती कुणीच काय बी बोलत नव्हतं माश्याचा वास सामद्या वस्तीत सोटला होता कुठं बोंबील भाजलं जात होतं कुठं सुकट परतली जात होती कुणी मागून आणलेले चार चारघरचं तुकडं मुरगळत होतं साऱ्या पालातली माणसं तिच्याकडं कौतुकानं बघत होती ज्यावाय बी बोलवत होती शाली बी हसून इचारपूस करत होती सामद्यांची कुणी कुणाचा हेवा करत नव्हतं समद कसं देवाच्या लॅक्रावानी चाललं होतं आता तोंडाची गाठ पडली की कुणाला काय लागत नव्हतं रात्री नवदाच्या वक्ताला शांतता झाली पाला पुढं लेपट पसरून शाली पसरली मामा पान जामवाय लागला रेस का पान बिडी पान बरं बर तुला अगं तरी खायचं पान बरं पुरी मला सांग तुझं कसं चाललंय आल्यापासनं काय बोललीच नाहीस हां बरं चाललंय हा मजी तितकंसं चांगलं नाही आणि पेटीत काय आणलं एवढं आता आठ पंधरा दिवस राहिला आली म्हणले हो कपडं नको त पाहिजेत तर पाहिजेत काय सोनं नाही ना, ना, ना त्याच्यात नाही तर तेव्हा टॅगा घालायचा दरवडा त्याला गुतवायचा काय त्याच्या काचाट्यात हा हा तेच म्हणतोय मी आता आली तू कबरेला घेऊ टापाला पाठवून बोलून त्या टागेसोबत गांग्या बी अडकला ना म्हणजे कारच गेला बघ मागचा मी बी मागा जर न तोच विचार करते बरं का याकायकी आलंच कोणीतरी बडबडत शिव्या घालत अ फैंछोत धागाचं भाडं रुपये शंभर टाकायचं सकाळी काय रनणार वय गंगांना कावा नाही म्हणलं का आम्ही लि नाही म्हणलं तर थॉबाड जागेवर ठेवील का हं आणि त्या सोजा मॅ कुठं रुपये दोनशे काढतो त्याच्याकडनं तर गंग्या पालाकडे यायला लागला तसा सुदामा शालीला म्हणला आज शाली जा पळ पांघरून घेऊन पडून राहा शाली साठकली आत खंदील लावला एकटा सुदामा पान सगळं तर बसला आलाच गांग्या सुधम्य अ सुदम कर ले रात करून आला तू भाड्याचं काय करतो तू कसलं भाडं अरे ह्या जागेवर राहायचं आमच्या देवा शेठचा हुकूम आहे बस बस पान खा लेका बालपणापासून वाढल्या वस्तीत काय छळतो रे तू तु? लय गोड बोलू नको अरे बस तर पाहिला खाली आणि कशाला पितो रे एवढी मी पिणार रुपये किती गमावतो मी दिसाला शंभर कवा कवा दोनशे अरे देवा शेठ नावाप्रमाणे देवावानी हे बरं का लेखा मग त्याला सांग के समजून का मानव गरिबासने चिराड तुई अरे तुझ्यासाठी चिराडणार माझा जीव आता शाले शालीची पहिली घडी मी मोडणार होतो पण तू तिला बांधली तुझ्या भाच्याच्या गळ्यात अरे चूक झाली बाबा झाली चूक पण मी ती चूक दुरुस्त केली बघतो आता किती दिस शाले नांदती तिच्या नावऱ्याचं कान म्या फुकल्यात आ पार नाण्याचं चांगलं होतं का नाही बघत रा हे चांगलं नाही केलं तू कांग्या पहिलं पैसे टाक र तू अरे खोळे पैसा गोळा करून तर द्याव्याची कशाला भर करतो स्वतःच्या जीवाला खाकी तुला पैसाच पाहिजेल ना पंधरा दिस थांब साऱ्या वस्तीतनं रुपये हजार गोळा करून देतो तुला पण खोळे स्वतःसाठी खा दोन्हीची भर करू बर नाही कर अरे किती बी झाला तरी माझा जुना दोस्त आहे तू आमच्या राखतातला वाघावानी वाढलास वाघावानी जग काय धंदा काय करतो आत्ता तू अरे असला धंदा कराय वाघाचं काळीच लागतं काय काय दारू बिरू काढतो काय दारू ए अरे आपण गांजा पोचीवतो किती रोज पाच किलो बस माल येतनच नेतो का छा 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 अरे पाटणच्या एका बागायतदाराचा गांज्याचा माळा आहे म्हणजे काय कडन ऊस मधी गांज्याची झाड किती चौदा एकर गांज्याचा पैसा राहिलेला उसाचं गुरळ काय माझ्या ऐका नाही चाल सुदाम्या मी सांगतो तुझे साप मारून टाक ये माझ्या धंद्यात ये हा आम्ही गरीब माणसं आहे चा घेतो का सारा च च आता दारू शिवाय माझ्या नाही चलतो आणि ते पैशाचं इसरू नको काय शा अलीला टपाल पाठव घे बोलून आमच्या शेडजीकडनं करतो तिचं उद्घाटन अरे काय बोलतोय का तू अरे गाडवा कवा कळायचं तुला ग तुझ्या घिच्या शेकड्यानं नोटा कॉंबायला लावतो ना मी शेडजीला त्यांना बोललोय मी एका माळ्याची मका अरे सगळ्याला नाही निदान कोल्ह्याला तरी खाऊ दे की काय देता येऊ दे देवा शेड एका रातीत उचलतंय बघ गेला धडपडत शाली ऐकत होती निवडोंगाच्या डांगात आपल्याला कोणीतरी आहे असं शालीला वाटत होतं एवढी धीट पोरगी पण का कोण जाणे घाबरूनच गेली मामी मी घोरत होती मामा शालीची समजूत काढत होता ए बघ पुरी आपण समजतो तेवढं जगणं सोपं नाही पर काय केलंय पाप कोण म्हणते पाप केलं आहे अगं तू पुण्यच केलं आहे अगं एवढा वस्तीत बॉम्बाला गांग्या एकानं तरी तुझं नाव सांगितलं का सांग बरं हेच पुण्य आहे पुरी झोप आता खाटलं वाजलं बघ आवळत बघ मावळ तिकडं सारखाय लागलंय मामा मामा एक काम करान का अगं बोल की तू बोल फक्त सकाळी येरवाळची गाडी गाठन मला रहिमतपूरला पोहोचवा या आगीत राहण्यापर्यास मावण्याकडे जाते मी अगं पर मी आिता असताना तुला कसलं भ्या इखाची परीक्षा चाखून बघायची नसती बरं आता झोप उठवेन येरवाळी तिवर रहिमतपुरात हे का आणखीन कुठं गेलाय कोणाला माहिती नाही कुठं बी जाऊ दे हुडकून काढन म्या आबाळाकडे बघ आली झोपून गेली सुदा मामानं एकतारी काढली बसला अभंगात देवा आम्ही तुझी खोळी ले कर खाऊ तळ हातावरती बा बाकर सकाळी हरवाळी उठला सुदामा झोळी खांद्या लावत म्हणला सरळ स्टँड आहो पदरगेटा कोऱ्यावर टकोऱ्यावरनं बरं झालंय कासुट्याचं लुगडं नेसलीस उगा संशय न गं कोणाला तिकीट काढतोय म्या तू गुमान मोहरं जाऊन बस सकाळच्या गाडीला नसती एवढी गर्दी घोड्यावरनं गेलो असतो की ते रात्रीच ठरवाय पाहिजे होतं अरे पण अजून बी जाऊ की तू ये घोडं घेऊन मामा मी गावा बाहेरच्या वाड्यात थांबते साऱ्या वाटा मला पाठवायच्या सात वर्षाची असल्यापासून हिंडती मी बरं ला आलोच मी तिला मामानं मोहरे पाठवली बायकोला उठवलं दोन भाकरी थापाय हव्या ती बी सकाळी सकाळी काढडली एवढ्या येरवाळी येरवाळी कुठं निघाला बघ श्याली चालली कारडला अगं पोरीच्या पादरात दोन भाकरी तरी दे बांधून मजी पुन्हा येणार नाही ती नाही येणार उगी एखादी रात गाड घ्यायला आलती आणि त्याला चटणी बन हा शालीला घेऊन मामानं गोडं ताण आर वारा सूर्य अजून उगवायचाच होता शिवार खुनवत होतं हिरव्यागार पिकाचा जाक्काच वारा सुटला वाता मामा पाऊस नाही वाटतं इकडं नाही ना चांगली पिकं हती पण पावसानं डोळा वाटारलाय येईल आठ पंधरा दिवसात अ तवा जळून राखवायची प्रत्येकाच्या माग हायस की आपणा त्यानं वाठारा घोडं थांबवलं हाटील गाठलं चुळ भरली दोन भजी मागवल्या आणि सोडली भाकरी भाकरी कावा केल्या तुझ्या मामीनं जन्मात एवढीच चांगली गोष्ट केली बघ शाली हसली दोघं भर जेवली फडक्याला हात पुसत मामा म्हणला आता मावण्या घावाय टाइम लागला तरी बिघडत नाही हा की गावातन घोडं उधळ सडकल लागलं एकायकी शालीचं ध्यान दहा पंधरा पालाकडे गेलं मामा अरे ही पालं कुणाची आहे ती डावरेची दिसते विचारूया की जाऊन वस्तीजवळ घोडं थांबलं तशी सात आठ जण आली बाहेर मामानं खाली न उतरता विचारलं कुणाची रपाल आम्ही डवरी आहे मालक आभापुरिस नाही आलोय ऊस घेतलाय खांदायला लेका डक्कल वाराची पालं कुठं गेलेली दिसली का तुला दोन दिस झालं सारखी पालं रहिमतपुराकडंच जात्यात बघायला पाहिजे हां हा ठीक आहे निघाला घोडा पळत रहिमतपुराकडं स्टँडच्या आसपास काही पालं नव्हती कानातला मळ काढत फिरणारा एक वैदू दिसला तसा मामानं त्याला गाठला पालं नाक्यावरल्या गोडाऊन जवळ हायती मानली ओघडी झाला खुश निघालं टापू टाप गोडं शालीला बघून मावनेची आई भाकरीचा तुकडा घेऊन पळतच आली उतारला तोकडा घोड्याच्या पायावर पाणी घालत म्हणली लय लवकर आठवण झाली गं तुला मावशीची भावाला नाही जमलं पण मामानं पोचीवलेली एक बाया मावशीने तिला जवळ घेतलं पाटलं हाताव गोळाचा खाडा ठेवला पदरानं तांब्या पुसून पाण्यानं भरून दिला म्हवन कुठं आहे मावशी अगं तू गेल्यापासून लय रामलेवानी झालाय बघ आत्ता होता की इथं बस येईन कुठंतरी पोरात खेळत असतो मधी येऊन गेला हा सांगत होता मला म्हणला शालन सायबीन झाली तुझ्या आळबावाच्या वाड्या एका तासात संपवला बसा त्यो बघ त्यो आलाच मोडदा घरात कावा नसतोच सारखं वासरावानी होंदडाय पाहिजे त्याला मवनना हक्काला बघितला आणि तो लांबनंच हसला तिच्या सकट मामाच्या बी पाया पाडला बसला जवळच आई च्याला जाळ घालत कौतिकानं बघत होती मधीच मोठी एवढा डाबा हलवत म्हणली अरे मवन बुक्की संपली बाबा आण पळत एखादी पुढे मावण्याचा काट पाळाला चार पाच पुढ्या घेऊन आला शाली हसत म्हणली मावशी ह्याला किती दिवस पळीवणारेस का दमला काय एवढ्यात अगं आता ह्याचं बी उरकून टाकी तू पोरगी काढ ग चित्रावाने बिनगिन्नीचा पिवळा करून टाकतो बघ त्याला सगळ्यांच्याच वाटात हास्याच्या मोहरा खोळखोळायला लागल्या श्रोतेहो हा होता भाग बारावा रान मैना या व बोधे लिखित कादंबरीचा भाग तेरावा आणि शेवटचा उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर एकच विनंती चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारचा घंटीचा आहे बेल आयकन तेही प्रेस करा पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी पाच वाजता शेवटच्या भागासह ऐकूयात रान मैना